नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली बँक निफ्टी अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या प्रमाणे आज देखील काय करणार आहोत की उद्या बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं मुवमेंट येऊ शकते, बँक निफ्टीमध्ये कॉल साईडला आणि पुट साईडला कुठं ट्रेड बनू शकतो याची चर्चा जी आहे ती आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. जसं की बघा, आज बँक निफ्टी जो आहे तो सकाळी ओपन कुठे झाला, हाय कुठे झाला, क्लोज कुठे झाला हे एकदा काळजीपूर्वक बघा. म्हणजे तुम्हाला उद्या ट्रेड करताना प्रॉपर कुठं एंट्री घ्यायचे, कुठं एक्झिट करायचे, उद्या मार्केट काय करू शकतं, कुठल्या लेवलला उद्या मार्केट रिस्पेक्ट देऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या त्या ठिकाणी काय होतील त्या ठिकाणी लक्षात येतील. मित्रांनो, आज सकाळी बँक निफ्टीनं जे ओपनिंग केलं ते 33,175 मार्केटनं ओपनिंग केलं. त्यानंतर बँक निफ्टीनं जो आज हाय तयार केलाय तो 33,297 हाय तयार केलेला आहे बँक निफ्टीनं. आणि त्याचबरोबर आज बँक निफ्टीनं जो मित्रांनो लो तयार केला तो 33,299 लो तयार केलाय. आणि सर्वात महत्वाचं, बँक निफ्टीचं आजचं जे क्लोजिंग झालं आहे हे 33,191. मग ही जर बँक निफ्टीची पार्श्वभूमी असेल तर उद्या नेमकं बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं हे जाणून घेण्यापूर्वी माझा कालचा व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक मित्रांनो ऐकला असेल तर मी कालच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं हे आठवतंय का बघा एकदा. मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बँक निफ्टीचा एक ट्रॅप झोन आहे, जो ट्रॅप झोन मी सांगितला होता 33,060 ते 33,187 ही एक लेवल सांगितली होती मित्रांनो मी कालच्या व्हिडिओमध्ये. ह्या लेवलमध्ये तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करू नका. हा बँक निफ्टीचा ट्रॅप झोन आहे. तुम्हाला त्या ठिकाणी काय करू शकतो, बँक निफ्टी ट्रॅप करण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि बँक निफ्टी जर समजा 33,187 वरती जर निघाला तर त्या ठिकाणी तुम्हाला बँक निफ्टीचं साधारणतः 33,400 आणि 33,600 7,650 मी काहीतरी समथिंग टार्गेट जे आहे ते तुम्हाला दिलं होतं. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन म्हणजे तुमच्या लक्षात येईल. परंतु दुर्दैवाची गोष्ट, आज मार्केटनं काय केलं नेमकं, तर मित्रांनो हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण कसं राहतं माहितीये का, आपल्याला जर बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं असेल आणि ऑप्शन ट्रेडिंग मधून ऑप्शन बायरला जर पैसा मिळवायचा असेल मित्रांनो, तर ऑप्शन बायर हा वादळामध्ये सापडलेला एक व्यक्ती आहे हे समजा. कारण का, ऑप्शन बायरचा सहजासहजी मार्केटमध्ये पैसा बनत नाही आणि मार्केटमध्ये ऑप्शन बायरला पैसा बनवण्यासाठी खूप जास्त स्ट्रगल जे आहे ते काय करावं लागतं त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला करावं लागतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे काय आहे, 33,060 ही लेवल आहे कालची. आणि मी 187 जे आहे 33,187 वरती गेल्यानंतर काय केलं होतं, हा एरिया सांगितलं होतं. आणि हा सगळा एरिया काय म्हणून सांगितलं होतं, ट्रॅप झोन आहे असं सांगितलं. आणि एक्झॅक्ट आज बँक निफ्टीने काय केलं तर पूर्ण दिवस जो आहे तो बँक निफ्टी ह्या झोनमध्ये थांबलाय आणि आज ऑप्शन बाहेर जो आहे तो पूर्णपणे ट्रॅप झालेला आहे. मग मी आज कॉल दिले होते तर डेफिनेटली आज पण कॉल दिलेले, त्या कॉलमध्ये ऑलमोस्ट नो प्रॉफिट नो लॉसची सिच्युएशन असेल किंवा 10-15 पॉईंटचा लॉस जो आहे तो काय झालाय, एंड ऑफ द डे झालेला आहे. पण मित्रांनो अजून एक मी महत्वाचं तुम्हाला सांगतो की कालपासून आपण कालच्या व्हिडिओपासून काय केलंय, इंट्राडे ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंगचे देखील आपण कॉल द्यायला सुरू केलेले आहेत. तर त्यासाठी मी काल तुम्हाला, काल म्हणजे परवा दिवशीच ऑलमोस्ट काय केलं होतं, दोन कॉल दिले होते. एक थायमॅक्स मेडिकलचा मेडिकेअरचा एक स्टॉक आहे, जो स्टॉक काय सांगितला होता मी 460 वरून तुम्हाला खरेदी करायला सांगितलंय. 400 हा एसएल आहे, 600 रुपयाचं त्याचं टार्गेट जे आहे ते पुढल्या 3 महिन्यात. हा पोझिशनल कॉल आहे आणि ह्या पोझिशनल कॉलमध्ये आज काय झालं ते पण बघणार आहे आपण. दुसरा एक मित्रांनो, मी किंग फा नावाचा एक कंपनी आहे, टेक्नॉलॉजी कंपनी आहे, या कंपनीचा पण स्टॉक काय केला होता मी बायसाठी दिला होता. खूप जबरदस्त सेटअप जे आहे ते टेक्निकल चार्टवरती बनलं होतं आणि त्यानंतर हा स्टॉक देखील काय केला होता मी 661 वरून बाय करायला सांगितलं होता आणि ह्याचा एसएल जो आहे तो 600 दिलेला आहे आणि हा पण पोझिशनल कॉल आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 3 महिन्यापर्यंत टाइम फ्रेम आहे याच्यामध्ये. आणि मित्रांनो हा स्टॉक आज किती वाढलाय बघा, म्हणजे तुम्हाला जर या पद्धतीचे दररोज कॉल हवे असतील तर जरूर तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी मी कुठलेही अटी ठेवलेल्या नाहीत. तुम्हाला खूप साधं सिंपल काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन मध्ये जायचं आहे युट्यूबच्या, तिथं मी काय केलेलं आहे तुम्हाला 2 लिंक दिलेत, एक झिरोदा आणि अपस्टॉक, ह्या दोन्हीपैकी कशामध्येही तुम्ही काय करा, डिमॅट अकाउंट ओपन करा. आणि हे डिमॅट अकाउंट ओपन झाल्यानंतर आम्हाला सांगा, मी तुमच्या लिंक मार्फत डिमॅट अकाउंट ओपन केले. तुम्हाला निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, त्याचबरोबर पोझिशनल कॉल असतील, इंट्राडे ट्रेडिंगचे कॉल फ्री ऑफ कॉस्ट मध्ये लाईफ टाइम भेटतील. बघा थायमॅक्स मेडिकेअरचा जो स्टॉक आहे मित्रांनो हा पोझिशनल कॉल आहे आणि हा फ्लॅट जो आहे तो क्लोज झालाय, म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस आहे. आणि ह्याचं आपलं टार्गेट जे आहे ते ऑलमोस्ट बरंच टार्गेट आहे आणि 3 मंथ पर्यंत तुम्हाला हा कॉल होल्ड करायचा आहे. मित्रांनो किंग फाचा जो स्टॉक मी दिला होता त्याला आज एका दिवसामध्ये 20% अप्पर सर्किट लागलंय. म्हणजे हा कॉल दिल्यानंतर आज एका दिवसात 20% अप्पर सर्किट लागणं नॉट अ जोक हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का, असा कॉल तुम्हाला सहजासहजी कुठल्याही टेलिग्राम चॅनलवर फ्री मध्ये भेटणार नाहीत. आणि कारण काय, पूर्ण एक्सपिरियन्स बेस्ड आणि
ऍक्च्युली मी स्वतः ज्या कॉलवरती काम करतोय, ट्रेडिंग करतोय, जे मी टेक्निकल अनालिसिसच्या सहाय्याने ज्या गोष्टी रीड केल्या चार्ट मध्ये, त्याच्यावरून हा स्टॉक काय केला होता, बाय करायला सांगितलं होतं 661 वरून बाय करायला सांगितलं होतं. आणि मित्रांनो, हा सकाळी स्टॉक ओपन कितीला झाला होता बघा, हा स्टॉक जो आहे तो सकाळी मित्रांनो ओपन झाला होता 666 ला. म्हणजे मी जिथं हा कालच्या स्टॉकचा क्लोज प्राइस होती 646, हे काळजीपूर्वक बघा, कारण हे या पद्धतीचं टेक्निकल अनालिसिस करणं नॉट अ जोक, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कालचं स्टॉकचं ह्या क्लोजिंग किती होतं 646, आणि मी हा स्टॉक तुम्हाला बाय करायला सांगितलं होता 661 वरून, आणि हा स्टॉक मित्रांनो ओपन कुठं झाला 666 ला, तरी पण तुम्ही बाय करायचं होता. आणि हा स्टॉकनं आज मित्रांनो जो हाय तयार केलाय, 776 हाय तयार केलाय, 20% रिटर्न एका दिवसात मी तुम्हाला काय केले, त्या स्टॉक मध्ये काढून दिले. आपल्या किती तर क्लास मधल्या विद्यार्थ्यांनी काय केले, हा स्टॉक मध्ये पोझिशनल पोझिशन घेतले. दादा लोकांनी मला दुपारच विचारलं, सर मी पोझिशन क्लोज करू का, प्रॉफिट बुक? अरे बाबा बुक करू नको, थांब, अजून खूप मोठी मुवमेंट आता रॅली ह्या स्टॉक मध्ये काय झाले, सुरू झालेले आहे पहिल्यांदा. म्हणजे या पद्धतीचे जर तुम्हाला कॉल हवे असतील पोझिशनल इंट्राडे ट्रेडिंग साठी, तर जरूर काय करा, तुम्ही हा आपल्या ग्रुपला जॉईन करा त्या माध्यमातून. त्याचबरोबर BASF चा एक स्टॉक होता, हा पण इंट्राडे ट्रेडिंगला दिला होता, हा पण 1% अप आहे. क्राफ्टन ऑटोमेशनचा स्टॉक पण जवळपास 3.35% अप आहे. SRF चा पण बाय दिला होता, त्याचं पण ऑलमोस्ट टार्गेट काय अचीव झालं नाही. आणि वैभव ग्लोबल मध्ये मात्र आपला काय झालाय, आज ASL हिट झालेला आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे टेलिग्राम चॅनलवरती मी सगळे कॉल जे आहे ते काय केले होते, सकाळी या ठिकाणी दिले होते. वैभव ग्लोबल जो आहे तो 1028 वरून बाय करायचा झाला होता, त्याचा ASL हिट झाला. क्राफ्टन ऑटोमेशन जो आहे, ह्या क्राफ्टन ऑटोमेशनचा दुसरं टार्गेट जे आहे ते 1545 टार्गेट होतं, आणि आजचं हाय जो तयार केला ह्या स्टॉकनं कितीचा तयार केलाय, तर 1550 हाय तयार केला. म्हणजे आपलं ऑलमोस्ट टार्गेट जे आहे ते काय केलं, त्या ठिकाणी अचीव केलेलं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर दुसरा जो स्टॉक आहे SRFचा स्टॉक पण मी 6316 वरून काय करायला सांगितलं होता, बाय करायला सांगितलं होतं. म्हणजे ओपनिंग प्राइसच्या वरून बाय करा, आणि ह्याचं टार्गेट जे आहे ते 1360 टार्गेट दिलं होतं, पण आय थिंक ह्याचं टार्गेट वगैरे अचीव झालेलं नाही. ह्याचा ASL जो आहे तो आपला काय झाला, हिट झालाय. बाजपेयीचं मग तो टार्गेट अचीव झालेला आहे. त्याचबरोबर बँक निफ्टीचा मी कॉल दिला होता, 33,500 कॉल बाय करायला सांगितलं होतं, पण हा कॉल काय तिथे आपला ऍक्टिव्ह झाला नाही. परंतु एंड ऑफ द डे दुपार एकदा ऍक्टिव्ह होऊन ह्याच्यात 20-25 पॉईंट काय झाले होते मिळाले होते. त्यानंतर 9:17 मी 32,700 पीई बाय करायला सांगितलं होतं 240 वरून, हा ऍक्टिव्ह झाला. ह्याच्यामध्ये पण आपल्याला 10-12 पॉईंटची मुवमेंट मिळाली, आणि लगेच ASL हिट झाला. 220 काय केला होता, स्टॉप लॉस दिला होता, आणि हा बाय 240, म्हणजे 20 पॉईंटचा आपला ASL जो आहे तो काय झाला होता, त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झाला होता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यानंतर सेम तोच परत हा वेट फॉर ऍक्टिव्ह हाच कॉल जो आहे तो 33,500 सांगितलं, तो परत पण ऍक्टिव्ह झाला. परत मी काय सांगितलं, सेम तोच पी 32,700 पी मात्र आता मी काय केलं होतं, 220 वरून 931 बाय करायला सांगितलं होता, हा मात्र ऍक्टिव्ह झाला, आणि त्यानं आपण 247 पर्यंत हाय केला, आणि मी त्याचा स्टॉप लॉस जो आहे तो 220 दिला होता. म्हणजे हा पण ASL हिट झाला, म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस मध्ये हा एक्झिट झाला पहिला, तर त्या ठिकाणी आपला पहिल्यात पण आपण ASL हिट झालेला. आणि त्यानंतर परत पण मी हा एक पीई जो आहे तो 280 वरून बाय करायला सांगितला होता 32,800, हा पण ऍक्टिव्ह झाला नाही त्या ठिकाणी, त्याचा पण इश्यू झाला. परत मात्र 33,500 सीई मात्र एकदा ऍक्टिव्ह झाला, त्याच्यामध्ये मात्र आपल्याला ऑलमोस्ट 34 पॉईंटच्या आसपास काय झालं होतं, त्या ठिकाणी मुवमेंट मिळालेली होती, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. परत मी एक पीई बाय दिला होता, तो पण काय ऍक्टिव्ह त्या ठिकाणी झाला नव्हता. आणि मी हे दुपार एकदा हे सांगितलं होतं, नो ट्रेडिंग झोन, ह्या झोन मध्ये काय करा, तुम्ही ट्रेडिंग करू नका म्हणून सांगितलं. हा मेसेज कितीला टाकला होता, 12:11 मेसेज टाकला होता, हा नो ट्रेडिंग झोन आहे 33,060 ते 33,187. हे मी कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आज पण सांगितलं, तिथं मग त्यामुळे कुणीही ट्रेडिंग करू नका, किंवा नाही केलेलं बेटर होईल हे. त्यानंतर पण पीई बाय दिला, तो काय ऍक्टिव्ह झाला नाही. म्हणजे आजचं मार्केट जे आहे ते सोडक्यात साईडवेज झालेलं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय ते समजून घ्या, तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ऑप्शन ट्रेडर म्हणून काम करायचं असेल आणि ऑप्शन ट्रेडिंग करून जर पैसा कमवायचा असेल मित्रांनो, तर एक गोष्ट लक्षात घ्या, बँक निफ्टीचे एक बिहेव्हिअर आहे, बँक निफ्टी प्रत्येक दुसऱ्या दिवशी तुमचा लॉस करण्याची शक्यता आहे, तुम्हाला ट्रॅप करण्याची शक्यता आहे. हे पहिल्यांदा ते कसं ट्रॅप करू शकतो, त्याचा मी एखाद्या परत व्हिडिओमध्ये तुम्हाला जरूर त्याचा स्टॅटिस्टिकल डेटा सहित माहिती देऊ. आता उद्या आपल्याला काय करायचं, हे महत्व तुमच्यासाठी, तर उद्याची महत्वाची पोझिशन आहे, उद्या काय करायचं आहे मित्रांनो, उद्यासाठी जे आहे, उद्यासाठी सुद्धा एक महत्वाची लेवल आहे आपल्यासाठी मित्रांनो. काय म्हणतोय मी, उद्यासाठी देखील आपल्यासाठी एक महत्वाची लेवल आहे. काय लेवल आहे माहिती का, 33,261. काय म्हणतोय, काळजीपूर्वक ऐका बरं का, 33,261 ते अजून एक लेवल आहे ज्यामध्ये, काय म्हणतोय मी, अजून एक इथं लेवल आहे. काय लेवल आहे, तर लेवल असे आहे मित्रांनो या ठिकाणी, ओके, तर लेवल असे आहे की या लेवलमध्ये तुम्हाला उद्या ट्रेडिंग करायचं.
त्यामुळे हा एक ट्रेडिंग झोन आहे उद्यासाठी. कुठला? 33,261 ते 33,353 हा परत एक उद्या झोन आहे, हा ट्रेडिंग झोन आहे उद्या तुमचा. या एरियामध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायचं नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इथं आपल्याला मुवमेंट उद्या मिळणार नाही, इथं परत बँक निफ्टी ट्रॅप करण्याची शक्यता आहे. पण बँक निफ्टी जर समजा उद्या 33,000 जर वरती निघाला, 33,353 जर वरती निघाला, तर एक जबरदस्त मुवमेंट जे आहे ते बँक निफ्टी तुम्हाला काय करेल, 33,653 पर्यंत देईल. 33,653 जर वर निघाला बँक निफ्टी तर ऑलमोस्ट 34,000 पर्यंत हा बँक निफ्टी तुम्हाला घेऊन जाईल. पण मित्रांनो, उद्या जर बँक निफ्टीवरती तुम्हाला शॉर्ट पोझिशन घ्यायची असेल, पी ऑप्शन बाय करायचं असेल, तर ह्याच्यासाठी तुम्हाला एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी उद्या मिळणार आहे. काय म्हणतोय मी, उद्या एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. ही बेस्ट ऑपॉर्च्युनिटी पीई साईडला कुठून मिळणार आहे तुम्हाला? तर मित्रांनो, 33,080 च्या खाली जर उद्या बँक निफ्टी ओपन झाल्यानंतर जर डाऊन साईडला निघाला तर जरूर बँक निफ्टीमध्ये एक शॉर्ट पोझिशन त्या ठिकाणी बनते किंवा सेलची पोझिशन बनते. कधी? 32,980 च्या खाली काय करायचं तुम्हाला, हा ऑप्शन जो आहे तो, सॉरी बँक निफ्टी जो आहे तो काय करायचा, शॉर्ट करायचा. उद्या 33,079 ते सेम त्याच पद्धतीने मित्रांनो 33,980 हा पण ट्रेडिंग, नो ट्रेडिंग झोन आहे उद्यासाठी. डाऊन साईडला बँक निफ्टी कुठेही ओपन होऊ द्या ह्या रेंजमध्ये. आणि ह्या रेंजमध्ये बँक निफ्टी ओपन होऊन जर समजा 33,079 च्या खाली निघाला तर 32,980 ह्या रेंजमध्ये ट्रेडिंग करू नका. पण 32,980 च्या जर खाली बँक निफ्टी निघाला तर जरूर बँक निफ्टीमध्ये एक सेल पोझिशन बनते. आणि ही सेल पोझिशन बनल्यानंतर बँक निफ्टी तुम्हाला इझिली मित्रांनो 32,800 पर्यंत टार्गेट देऊ शकतो. 32,800 जर खाली गेला तर बँक निफ्टी 32,600 पर्यंत देखील काय होऊ शकतो, त्या ठिकाणी येऊ शकतो. अशा ह्या कॉल साईड आणि पुट साईडला ऑपॉर्च्युनिटी आहेत. आणि तुम्ही माझा स्ट्राईक प्राइस सिलेक्ट कशी करायची त्याचा व्हिडिओ मी युट्यूबला टाकलाय, तो बघा. आणि त्याच्यानुसार उद्या जो आहे जिथं स्पॉट प्राइस आहे या स्पॉट प्राइस पासून 300 पॉईंट वरचा कॉल किंवा 300 पॉईंट खालचा पुट जो आहे तो काय करायचा, तुम्हाला बाय करायचा आहे. मित्रांनो, माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, हे टेक्निकल अनालिसिस केलेलं आवडत असेल तर जरूर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. जरूर चांगल्या वाईट कशाही कमेंट्स असू द्या, कमेंट्स करा. त्याचा आपला ग्रो करण्यासाठी डेफिनेटली बेनिफिट होईल अशी मला अपेक्षा आहे. परत एकदा मी आपला सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.